नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्मृती इराणी इलेक्शन हारल्यापासून त्यांना ट्रोल केलं जात आहे आणि काही लोक अर्वाच्य भाषेमध्ये त्यांना अपमानजनक असं लिहित आहेत. थोडंफार त्यांना सार्कॅस्टिकली लिहिणं की तू पूर्वी राहुल गांधीला अपमानजनक लिहित होतीस, बोलत होतीस आणि आता तुझ्यावर तशी वेळ आली, इथपर्यंत ठीक आहे. परंतु काही लोकांनी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आता भारतीय समाजामध्ये अशा प्रकारचे लोक सोशल मीडियावर आहेत आणि ते असले उद्योग करत असतात, तर हे चुकीचं आहे. ते कुठल्याही पक्षातल्या फिमेलबद्दल असो किंवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही व्यक्तीबद्दल असो, मेल फिमेल कुठल्याही विचारसरणीचा असो, त्याला घालून पाडून बोलण्याची जी पद्धत आहे ही चुकीची आहे. आणि त्यांच्या राजकीय खेळीबद्दल, त्यांच्या विचारसरणीबद्दल टीका करणं वेगळं, परंतु वैयक्तिक बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे. परंतु हे सुरू झालेलं आहे आणि 10 वर्ष ज्या राहुल गांधींना स्मृती इराणी स्वतः टार्गेट करत होत्या, त्यांना काय काय बोलत होत्या, हे राहुल गांधी आता स्मृती इराणींच्या समर्थनार्थ बाहेर आलेले आहेत. आणि त्यांनी एक ट्विट केलेलं आहे, ह्या ट्विटमध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की स्मृती इराणी किंवा कुठल्याही नेत्याच्या विरोधामध्ये अशा प्रकारची अर्वाच्य भाषा वापरून त्यांना ट्रोल करणं बंद करावं, मी याच्या विरोधात आहे. हारणं आणि जिंकणं हे इलेक्शनचा भाग आहे, लोकशाहीत निवडणुकांचा भाग आहे, त्यासाठी त्यांना हारल्यावरून अशा प्रकारचं टोल कुणीही करू नये असं त्यांनी आव्हान लोकांना केलेलं आहे. या साध्याशा ट्विटवरून असं लक्षात येतं, राहुल गांधींनी स्मृती इराणी जेव्हा 10 वर्षापासून राहुल गांधींचा अपमान करत होत्या तेव्हा त्याचा एकही अपमानाचं उत्तर दिलेलं नाही. इवाना संसदेमध्ये जेव्हा राहुल गांधींनी एक फ्लाइंग केस केला होता, तो वेगळ्या अर्थाने वेगळ्या संदर्भात केला होता, तेव्हा तो मलाच केलास फ्लाइंग केस अशा प्रकारचा खोटा आरोप स्मृती इराणीने त्याच्यावर केला होता. आणि नको नको त्या प्रकारच्या गांधी फॅमिलीवर, सोनिया गांधींवर अत्यंत निकृष्ट पद्धतीने नीच पातळीला जाऊन स्मृती इराणीने वर्ताव केला होता संसदेमध्ये. अशा स्मृती इराणीचा जेव्हा चरित्रहनन केलं जात आहे, मानहानी केली जात आहे, तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ म्हणजे राहुल गांधी 10 वर्षात एकदाच स्मृती इराणीचं नाव घेतात आणि ते सुद्धा स्मृती इराणीच्या सन्मानार्थ, तिच्यावर होणाऱ्या हल्ल्यांच्या बचावार्थ, तिच्या सपोर्टसाठी तिचं नाव घेतात. हा केवढा महान वारसा आहे राहुल गांधींचा, गांधी फॅमिलीचा, सोनिया गांधींचा, राजीव गांधींचा, इंदिरा आणि पंडित नेहरूंचा, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. ही गांधीवादी, ही समतावादी विचारसरणी, महिलांचा रिस्पेक्ट करणारी, ही आपल्याला हवी आहे. आपल्याला गोडसेवादी, सावरकरवादी, RSSवादी, ब्राह्मणवादी, मनुवादी, महिलांचा अपमान करणारी, त्यांचं चरित्रहनन करणारी, त्यांना नीच मानणारी विचारसरणी नको आहे. आपल्याला द्वेषाची विचारसरणी नको आहे जी RSSचे लोक वेळोवेळी पेरतायत. आपल्याला प्रेमाची विचारसरणी हवी आहे जी राहुल गांधींनी त्यांच्या एका साध्या ट्विटमधून दाखवून दिली आहे. म्हणूनच राहुल गांधींचं या संदर्भामध्ये समर्थन केलं पाहिजे. आपलं समर्थन हे मुद्द्यांवर आधारित असलं पाहिजे. उद्या चालून राहुल गांधींनी काही चुकीचं म्हटलं, केलं, दर्शवलं तर आपण त्याला विरोध केला पाहिजे. मुद्द्यांवर आधारित आपण प्रत्येकाचं समर्थन किंवा विरोध केला पाहिजे आणि ती वेळ आलेली आहे मित्रांनो. तेव्हा राहुल गांधींच्या या साध्या ट्विटसाठी मी राहुल गांधींचं खूप खूप कौतुक करतो आणि त्यांनी जे महिलांच्या प्रति सन्मानाची जी भावना दाखवली, आपल्या प्रति शत्रुत्व बाळगणाऱ्या महिलेच्या सुद्धा सन्मानार्थ, तिचा सन्मान, तिचं चारित्र्य वाचवण्यासाठी ते समोर आले, याच्यासाठी राहुल गांधींना मी सलाम करतो. मित्रांनो, मुद्दा आवडत असेल तर व्हिडिओ शेअर करा. जय हिंद मित्रमैत्रिणींनो.